शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील खूप महत्त्वाचे आहे। यासाठी विद्यार्थ्यांनी जंक फूड न खाता पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे। जंक फूडचे होणारे दुष्परिणाम समजणे गरजेचे आहे। यासाठी श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर येथे माता पालक संघ व महिला तक्रार निवारण समिती यांच्या वतीने दुष्परिणाम जंक फूडचे या विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यात मॉडर्न महाविद्यालय पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सुनील आडसुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना श्री आडसुळे म्हणाले की बाजारात उपलब्ध असणारे व कोणतेही पोषण मूल्य नसणारे पदार्थ आपल्या आरोग्याशी खेळ करत असून भविष्यात आपल्याला उच्च रक्तदाब, हृदयविकार व मधुमेह यासारखे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात। भविष्यात तरुण पिढीला आपल्याला वाचवायचे असेल तर जंक फूड खाण्यावर बंधन घालायला हवे व घरात तयार केलेले अन्नपदार्थ आरोग्यासाठी उत्तम आहेत असे प्रतिपादन यावेळी श्री आडसुळे यांनी केले। या कार्यक्रमासाठी एस आर केदारी बालक मंदिरचे चेअरमन अरविंद मेहेर, राप सबनीस महाविद्यालयाचे शिक्षक सत्यवान थोरात, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे, उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे, ज्येष्ठ शिक्षिका रत्ना डुंबरे तसेच इयत्ता तिसरी व चौथीच्या सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बांगर मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।